अर्जुन येथील नरसिंह देवराई भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात दिशादर्शी प्रकल्प असेल. सुशील संसारे, गटविकास अधिकारी कागल यांचे प्रतिपादन. सयाजी शिंदे यांची सह्याद्री देवराई, फिरोज चाऊस यांची सृष्टी पर्यावरणवादी संघटना आणि ग्रामपंचायत अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने नरसिंह देवराई निर्मितीसाठी सर्वसाधारणपणे 8 ते 10 फूट उंचीची असणारी रोपे वृक्षारोपणासाठी लावण्यात आली. देवचंद कॉलेज अर्जुन नगरचे NSS, NCC व व्हाईट आर्मीचे 100 हून अधिक विद्यार्थिनी वृक्षारोपणासाठी प्रत्यक्ष काम करून महत्वाचे योगदान दिले. आजपर्यंत 8 ते 10 फूट उंचीची विविध प्रकारची रोपे मी पाहिलेली नाहीत. अर्जुनी गावात अशी रोपे लावण्यात येत आहेत याचा मला खूप आनंद वाटतो. गट विकास अधिकारी सुशील संसारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले, नरसिंह देवराई ही भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात आदर्शवत असेल. अर्जुनी गावासाठी हा सुवर्ण दिन असून सर्वांना माझ्या या कार्यासाठी शुभेच्छा असल्याचे सांगितले. त्यानंतर देवचंद कॉलेजचे सगळेच शिक्षक, तिथले NCC चे विद्यार्थी, NSS चे विद्यार्थी, आपल्या अर्जुनी गावातले ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे पूर्ण बॉडी, सरपंच, डेप्युटी, त्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि इथले कर्मचारी, आमचे ग्रामसेवक गावडे. खरं तर हा कार्यक्रम मला गावडे साहेबांचा मागच्या जवळपास 15 दिवसापासून फॉलोअप चालू आहे की साहेब आपण असा असा कार्यक्रम करणार आहोत आणि सयाजी शिंदे साहेब स्वतः येणार आहेत. त्यांची काही अनावधानाने काही त्यांची वेळ मिळाली नाही, त्यामुळे कार्यक्रम पुढे न ढकलता त्यांनी कार्यक्रम केला हे खरं तर आजच्या कार्यक्रमाचं सक्सेस आहे. म्हणजे कोणतरी येईल आणि मग कार्यक्रम करेल असं नाही, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. मी स्वतः तुमच्या लोकांनी तुमच्या स्वतःसाठी केलेला आहे, त्यामुळे कोणीतरी येऊन, म्हणजे मी जरी नाही आलो तरी हा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे, व्यक्ती महत्त्वाचा नाही हे मला सांगायचं आहे. आणि आज इथं मोठ्या संख्येने NSS चे NCC चे विद्यार्थी उपस्थित आहे. खरं तर देवचंद कॉलेजचं कायमच अर्जुनी गाव आणि कागल तालुक्याला सहकारी असतं, त्यांचं मनापासून आभार मानतो. सृष्टी पर्यावरणवादी संघटना यांनी, म्हणजे मी आजपर्यंत कधी एवढे मोठे झाडं पाहिले नाही वृक्ष लागवडमध्ये. त्यांनी सांगितलं मला की 5 वर्षापासून हे झाडं, म्हणजे 5 वर्षाची झाडं आहेत काही त्यातले झाडं जे आहेत, तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या उंची झाडं आजपर्यंत आम्ही वृक्ष लागवडमध्ये कधी पाहिलं नाही. तर यांच्यासाठी खरंच मनापासून सगळ्यांनी जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करत आपल्या गावाला हे झाडं आपल्याला गिफ्ट म्हणून दिले. विद्यार्थ्यांना बोलवण्याचा एक म्हणजे मला वाटतं तात्पर्य असं असावं. मी स्वतः एक NCC कॅडेट आहे. मी 2005 ते 2008 आय वॉज अ सिनियर अंडर ऑफिसर. मी 1 बॅटरीला होतो, 1 महाराष्ट्र आर्टिलरी बॅटरी, राजाराम कॉलेजला होतो आणि 2005 ते 2008 होतो. सी सर्टिफिकेट ए ग्रेडमध्ये पास आउट आहे. त्यामुळे NCC च्या विद्यार्थ्यांचा थँक्यू. तर याच्यात मला सांगायचं काय, फक्त NCC आहे म्हणून नाही, NCC, NSS आणि या सगळ्या संघटना डिसिप्लिनरी ॲक्शनसाठी म्हणजे नावाजलेल्या असतात. त्यामुळे तुमच्या मार्फत हे काम करायचं म्हणजे ते डिसिप्लिननेस व्हायला पाहिजे. ठीक आहे, एकतावर अनुशासन, बरोबर ना, त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. तर त्याप्रमाणे तुमचा सहभाग काय आहे की प्रत्येक ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे जे झाड लावलेलं आहे ते स्वतः तुम्ही लावलेलं आहे आणि हे कायम तुमच्या आठवणीत राहणार, गावांच्या लोक गावातल्या लोकांच्या आठवणीत राहणार की हे या मुलांनी लावलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कधीही भविष्यात या गावाला जेव्हा व्हिजिट कराल त्यावेळेस आपण लावलेलं झाड नक्की एकदा पाहायचं आहे, त्याची निगा काय राखल्या गेली की नाही, किंवा तुम्ही स्वतः जरी येऊन एकदा त्याला पाणी टाकलं तरी तुम्हाला समाधान मिळेल की बाबा हे झाड. आणि आपण म्हणतो ना की झाड आमचे मित्र आहेत. प्रारंभी उपसरपंच सुनील देसाई यांनी BDO साहेबांचा सत्कार करण्यात आला. वड, पिंपळ, चिंच, बहावा, आंबा, जांभूळ, महोगणी, सीताफळ, रामफळ, कैलासपती अशी 27 प्रकारची रोपे मोफत वितरण केलेबद्दल फिरोज चाऊस यांचा सत्कार माननीय गट विकास अधिकारी सुशील संसारे व सौ समीरा फिरोज चाऊस यांचा सत्कार सौ वर्षा सुतार सरपंच यांचे शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी मेजर डॉक्टर अशोक डोनर, प्राध्यापक शिवाजीराव मोरे, शिवानंद चौगुले, डॉक्टर राहुल घट्टेकरी, डॉक्टर राजेश बनवांना, निपाणी नगरपालिका पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुड्डावर, अर्चना पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सुहास वांगणकर, सह्याद्री देवराईचे तांत्रिक सल्लागार यांनीही देवराईचे महत्व पटवून दिले. यावेळी विषय शिक्षक नामदेव चौगुले, उपसरपंच सुनील देसाई, सृष्टी पर्यावरणाचे अध्यक्ष फिरोज चाऊस, निवृत्त वनाधिकारी राजन देसाई, मेजर डॉक्टर अशोक डोनर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी सह्याद्री देवराई, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अर्जुने आणि सृष्टी पर्यावरणवादी संघटना निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण नरसिंह वनराई
निर्मिती करण्याच्या दृष्टीनं आज आपण पाऊल उचललं आहे आणि यामध्ये देवचंद कॉलेज अर्जुन नगरचे NSS कॅम्प, तुमची NCC, सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहून एक पर्यावरणवादी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवण्याची एक सुवर्ण संधी आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेली आहे. त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि खरोखरच हा उपक्रम भविष्यकाळाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी येऊन आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी असा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमाला आमच्या शाळेच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. अतिशय अर्जुनीच्या ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं अतिशय एक आनंदी क्षण आहे कारण सह्याद्री फाउंडेशन आणि सृष्टी पर्यावरणवादी संघटना निप्पाणी यांच्याकडून जे आमच्याकडे देवराई निर्मितीचे जे कार्य त्याने आधी विस्तृतपणे आमच्यावरती लादलेलं आहे ते काम पूर्ण करण्यासाठी आज नौचंद महाविद्यालयाचं, महासागर हायस्कूल, लालबहादूर शास्त्री विद्यालय या सर्व संस्थेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि देवराई निर्मिती करत असताना माझ्या दृष्टीने फार मोठा उपक्रम हा आहे कारण DC झाडांचं संरक्षण आणि DC झाडांच्यामुळं वेगवेगळ्या वनऔषधी व पशुपक्ष्यांना उपयुक्त असणारी झाडं जी कालबाह्य होत आहेत ही सर्व वृक्षारोपण आम्ही या ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये या गायनामध्ये करून एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे कारण देवराय हा विशेष करून कोकणी एरियातला हा एक शब्द आहे आणि त्या देवराईच्या देवाच्या भीतीनं त्या वृक्षांची तोड केली जात नाही आणि त्याकरता देवराई निर्माण करण्याचा जो संकल्प आहे तो संकरण्याची आमची जी इच्छा आहे आणि इच्छा आम्ही पूर्ण करू एवढी या कार्यक्रमानिमित्त मी गाई देतो. गेली 30 वर्ष आम्ही निपाणी परिसरामध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम करतोय तर यावर्षीपासून आम्ही एक वेगळा उपक्रम म्हणून आपल्या जवळपास जितक्या ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेल्या गायरांमध्ये देवराई हा उपक्रम सुरू करतोय. देवराई उपक्रमाचा हेतू आहे की देवराईमध्ये असलेली वृक्षसंपदा उभ्या आयुष्यात केव्हाही तोडली जात नाही. काय होतं की आपण नेहमी वर्षभरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करत असतोय परंतु होतं काय विकासाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला किंवा अन्य ठिकाणी लावलेली झाडं एक 2-4 वर्षानंतर तोडली जातात. मग जी केलेली मेहनत आणि श्रम आणि मूल्य वाया जातं त्यापेक्षा आपण देवराई ह्या नावानं जर कन्सेप्टनं वृक्षारोपण केलं तर ती पिढी जात पिढी वृक्षसंपदा जतन होते आणि त्यानिमित्तानं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असलेलं वृक्षांचं महत्त्व टिकून राहतं आणि ह्या येणाऱ्या पुढच्या पिढीनेसुद्धा झाडाविषयी आवड निर्माण होते. आणि देवराईचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे देवराईमध्ये कोणत्याही प्रकारची विदेशी झाडं नसतात. त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वदेशी भारतीय पद्धतीची वनौषधीची परत निसर्गाला उपयुक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभाला उपयुक्त असलेली अशाच प्रकारच्या झाडांची निवड करून त्यांचं वृक्षारोपण करून संवर्धन केलं जातं आणि देवराईमध्ये लावलेल्या झाडांचं उभ्या आयुष्यामध्ये कोण पाला पाचोळा फूल फळसुद्धा नेत नाहीत कारण कसं संकल्पना असते की देवराईमध्ये असलेले झाडांचं आपण फळ फूल जर तोडलं तर देव कोपतो ह्या श्रद्धेपोटी त्या नकळपणे झाडांचं संवर्धन होतं. यावेळी अर्जुनीच्या प्रथम नागरिक सौ वर्षा संदीप सुतार, उपसरपंच सुनील देसाई, सुदाम देसाई, महादेव पेडणेकर, रंजना कांबळे, संजीवनी चौगुले, बाजीराव चौगुले, राजन देसाई, ग्रामसेवक विजय गावडे, कृष्णात पेडणेकर सर, सूरज देसाई, शंकर पाटील, कृष्णा बागडी, श्रीमती शबाना मुजावर, संतोष वडेर, श्रीमती अर्चना गोरुले, महादेवी कांबळे, देसाई मॅडम, अनिल निकम, सुनील कांबळे, श्री मासाकांत हायस्कूल स्टाफ विद्यार्थी, लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. विशेष सहकार्य सचिन मिसाळ यांनी केले. फिरोज चाऊस यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायतीला वनराई निर्मितीसाठी उद्बोधन करणारे अर्जुनी शाळेचे विषय शिक्षक श्री नामदेव चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक व स्वागत केले तर उपस्थित सर्वांचे आभार श्री प्रदीप बुदाळे पाटील यांनी मानले.